एम एस बी टी डिप्लोमा दोन हजार तेवीस चोवीस साठी संपूर्ण वर्षाचे शेड्यूल हे कशा प्रकारे असणार आहे याचे सर्क्युलर जाहीर झालेले आहे म्हणजे बघा तुमची पहिली युनिट टेस्ट दुसरी युनिट टेस्ट तुमची प्रॅक्टिकल एक्झाम एक्झाम फॉर्म केव्हा भरायचा आहे फायनल थेरी एक्झाम तुमची केव्हा असेल या संपूर्ण शेड्यूल हे जाहीर झालेले आहे आणि हेच आजच्या मध्ये आपण डिस्कस करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर तर बघा मित्र हो आजचं हे सर्क्युलर तुम्ही बघू शकत असाल तर बघा तुमचं जे सेमिस्टर थ्री आणि फाय म्हणजे बघा जे, जे विद्यार्थी सेकंड इयरला आणि थर्ड इयरला आहे ना यांचं जे कॉलेज सुरू होणार आहे हे सुरू होणार आहे चोवीस जुलैला चोवीस जुलै ते दहा नोव्हेंबर असो त्यांचा संपूर्ण सेमिस्टरचा कालावधी असेल त्यानंतर तुमची जी पहिली युनिट टेस्ट होणार आहे ना हे होणार आहे चार सप्टेंबर पासून तर सहा सप्टेंबरच्या दरम्यान ठीक आहे तीन दिवस तुमची ही असणार आहे त्यानंतर सेकंड क्लास टेस्ट सेकंड युनिट टेस्ट तुमची होणार आहे ते सत्तावीस ऑक्टोबरच्या दरम्यान ठीक आहे ना चला असो तर झालं तुमचं सेकंड इयर आणि थर्ड इयर बद्दल आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन फर्स्ट इयरला होतंय म्हणजे आता त्यांचं अजून ऍडमिशन झालेलं नाहीये आता ते फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील तर अशा विद्यार्थ्यांचं सेमिस्टर सुरू होणार आहे दहा ऑगस्टला दहा ऑगस्टला त्यांचा कॉलेजचा पहिला दिवस असेल ठीक आहे ना आणि दहा ऑगस्ट पासून तर चोवीस नोव्हेंबर पर्यंत त्यांचं हे संपूर्ण शेड्यूल असणार आहे ठीक आहे चला तर त्यांची जी पहिली युनिट टेस्ट आहे पहिली घटक चाचणी ती होणार आहे तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान म्हणजे तुमचे जे पण काही विषयांचे पेपर वगैरे आहे ना युनिट टेस्ट वगैरे ती पहिली युनिट टेस्ट होईल तेरा ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान आणि दुसरी युनिट टेस्ट होणार आहे सहा नोव्हेंबर पासून तर आठ नोव्हेंबरच्या दरम्यान ठीक आहे तर हे झालं डिप्लोमाबद्दल आणि या राईट साईडला तुम्हाला दिलेलं आहे फार्मसी बद्दल तुम्हाला सर्वांना माहिती असेल की फार्मसीचं इयरली पॅटर्न असतं सेमिस्टर पॅटर्न नसतं तर त्यांचं सुद्धा कॉलेजेस सुरू होणार आहे चोवीस जुलैला त्यांचं पण सर्व काही संपणार आहे दहा नोव्हेंबरला ठीक आहे ना अशा पद्धतीने त्यांचं शेड्यूल वगैरे असणार आहे ठीक आहे डन चला तर आता पुढे लक्ष द्या बाळांनो की एक्झाम फॉर्म फिलिंग बघा तुम्हाला जी एक्झाम फॉर्म फिल करायचं आहे ना विंटर साठी आता बघा या सेमेस्टरच्या ज्या परीक्षा आहे ना या तुमच्या हिवाळ्यामध्ये होतील हिवाळी परीक्षा असं म्हटलं तर या हिवाळी परीक्षेचे जे एक्झाम फॉर्म आहे हे तुम्हाला भरायचे आहे फर्स्ट इयरचा असो सेकंड इयरचा असो का थर्ड इयरचा असो दोघांसाठी डेट्स वगैरे वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ऐकून घ्या ज्यांनी अजून ऍडमिशन झालंच नाही फर्स्ट इयरचे विद्यार्थी त्यांनी पण ऐकून घ्या तर बघा बाळांनो बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो अकरा सप्टेंबर पासून तर चोवीस सप्टेंबर पर्यंत अकरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे जर देव करो तुम्ही जर समजा बॅकलॉग नको पडायला पाहिजे ठीके थी, ना जे विद्यार्थ्यांनी आता एक्झाम दिलेलं आहे ना ते सर ऑल क्लिअर सुटावे अशीच मी आशा करतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आता या जून मध्ये म्हणजे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसांना तुमचा रिझल्ट लागून जाईल ठीक आहे ना आता तुम्हाला सांगतो तर रिझल्ट कसा लागेल हे पण तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगतो टेन्शनला घ्या ठीक आहे चला असो तर अकरा ते चोवीस मध्ये तुम्हाला तुमची एक्झाम फॉर्म भरायचे आहे सप्टेंबर महिन्यात ठीक आहे ना पण जर तुम्ही सव्वीस सप्टेंबरच्या नंतर भरशाल सव्वीस ते अठ्ठावीस या तीन दिवसांमध्ये भरशाल तर तुम्हाला दोनशे रुपये एक्स्ट्रा फी लेट फी द्यावी लागेल आणि बघा तीस सप्टेंबरपासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत जर तुम्ही भरशाल तर तुम्हाला, तुम्हाला पंधराशे रुपये एवढी पेनल्टी द्यावी लागेल ठीक ना तर एक काम करा टेन्शन घेऊ हो नका आपलं आपलं अकरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि त्याला लगेच तुमच्या कॉलेजमधून कन्फर्म करायचं आहे म्हणजे बघा ऑनलाईन भरला ना तर त्याची प्रिंट वगैरे काढून तुम्हाला तुम कॉलेजला सबमिट करायची झालं तुमचा फॉर्म कन्फर्म ठीक आहे एवढाच ठीक आहे चलो तर दोघांसाठी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर सर्वांसाठी सेमच आहे त्यानंतर बघा एक्झामिनेशन शेड्यूल फॉर विंटर ट्वेंटी थ्री ठीक आहे ना चला असतो तर बघा तुमच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे बघा जे विद्यार्थी सेकंड इयर आणि थर्ड इयरचे आहे ना त्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम होतील सोळा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान ठीके आणि जे फर्स्ट इयरचे आता जे ऍडमिशन घेतील विद्यार्थी त्या फर्स्ट इयरच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम ज्या आहे ना एक्सटर्नल प्रॅक्टिकल असता बरं ते बाहेरच्या कॉलेजेसचे लोक येतात ठीक आहे ना तर या एक्स्टर्नल प्रॅक्टिकल एक्झाम तुमच्या होणार आहे पंचवीस ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान आणि तुमची फायनल एक्झाम एम बोर्डाची फायनल एक्झाम तुमची होणार आहे एक डिसेंबर पासून तर बावीस डिसेंबरच्या दरम्यान ठीक आहे ना बघा फायनल थिरी एक्झाम तुमची यावेळेसची होणार आहे एक डिसेंबर ते बावीस डिसेंबरच्या दरम्यान ठीक आहे ना चला असो आणि बघा याचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट लागेल फोर्थ वीक ऑफ जानेवारी ठीक आहे तुम्हाला माहिती असेल की एम एकदम एक्झॅक्ट डेट तुम्हाला कधीही देत नाही ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे तुमचा जो रिझल्ट आहे हा फोर्थ वीक ऑफ जानेवारी मध्ये लागून जाईल ठीक आहे ना ठीक आहे ना सर आम्हाला समजलं सर ठीक आहे आता हे जे पुढचं शेड्यूल दिलेलं आहे हे त्याच्या पुढच्या सेमिस्टरचं दिलेलं आहे म्हणजे बघा आता तुम्ही समजा फर्स्ट इयरला असाल म्हणजे पहिल्या सेमिस्टरला असाल तर दुसऱ्या सेमिस्टरचं थर्ड सेमिस्टरला असाल तर फोर्थचं आणि फिफ्थला असाल तर सिक्सचं म्हणजे पुढच्या सेमिस्टरचं हे तुम्हाला सर्क्युलर दिलेलं आहे म्हणजे बघा जसे तुमचं बावीस डिसेंबरला तुमची शेवटचा पेपर झाला ना बावीस डिसेंबरला शेवटचा पेपर झाला ना की बावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला सुट्ट्या असेल तुमचं व्हॅकेशन असेल ओ सर एवढ्या कमी दिवसाचं हो बाळांनो हो माझ्या भावांनो हो माझ्या बहिणींनो हो फक्त बावीस ते एकतीस एवढं तुम्हाला सात ते आठ दिवसाच्या सुट्ट्या दिल्या जातील ठीक आहे ना आणि त्याच्यानंतर लगेचच एक जानेवारीपासून तुमचं नवीन सेमिस्टर सुरू होईल एक जानेवारी ते नऊ एप्रिलच्या दरम्यान तुमचा पुढचा सेमिस्टर सुरू होईल तर याची मला नाही वाटत की आता याची काही डिस्कस करण्याची गरज असेल पण जर तुम्हाला हे वाचायचं असेल की नाही सर आम्हाला तर बघायचंच आहे की त्याच्या पुढच्या पुढचं सेमिस्टर केव्हा चालू होईल ठीक आहे तर याच्या पण क्लास टेस्ट तुम्हाला दिला की बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान तुमची पहिली क्लास टेस्ट होईल दुसरी सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान होईल असं तुम्हाला हे दिलेलं आहे ठीक आहे ना आणि ज्या समर एक्झाम होतील आपल्या समरच्या या सेमिस्टरच्या पुढच्या सेमिस्टरच्या तर ह्या तुमच्या होणार आहे प्रॅक्टिकल दहा पासून चालू होतील आणि थेरी एक्झाम तुमचं तेवीस एप्रिल ते सव्वीस सोळा मे पर्यंत तुमचं सॉरी तेवीस एप्रिल ते सोळा च्या दरम्यान तुमचं होणार आहे आय होप सो तुम्हाला हे संपूर्ण शेड्यूल समजलं असेल आणि हेची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर बघा मध्ये मी एक लिंक दिलेली आहे माझ्या टेलिग्राम चॅनलची त्याच्यावर मी हे टाकून देईल आणि बघा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे बाळांनो की बघा माझ्या लहान भावांनो आणि माझ्या बहिणींनो तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस जर समजा लावायची असेल ना तर विनी ट्युटोरियल्स हे ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोर मधून डाऊनलोड करा आणि त्यामध्ये इतक्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी सर्व गोष्टी समजवल्या ना की खूपच साध्या आणि सोप्या भाषेत वाटलं असं तुम्ही डेमो लेक्चर नक्की पहा तुम्हाला खूप आवडेल आणि डेमो लेक्चर आवडले तर तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स मी लॉन्च केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी तर एकदम खतरनाक बेसिक अँड फाउंडेशन कोर्स मी लॉन्च केलेला आहे ज्याची किंमत आहे फक्त आणि फक्त नऊ रुपये बस जास्त ठेवलेलीच नाही तर नऊ रुपयामध्ये फिजिक्स पण आहे केमिस्ट्री पण आहे मॅथ्स पण आहे सर्वांचे बेसिक्स जे ला लागत आहे ला ला हे सर्व मी कव्हर केलेलं आहे ठीक आहे तर तुमचे जे लहान भाऊ बहिणी असेल त्यांना सुद्धा सांगा ज्यांना अकरावी बारावी घ्यायचं असेल त्यांना पण सांगा हा बेसिक फाउंडेशन कोर्स नऊ रुपयाचा सर्वांना खूप मदतगार ठरणार आहे ठीक आहे तर आशा करतो की तुम्ही सर्वजण विनिट ट्युटोरियल हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करशाल तुमच्या मोठ्या भावाला सपोर्ट करशाल चॅनलला सबस्क्राईब करशाल बेलायकोन वर प्रेस करशाल तर भेट पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद